महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरेनुसार जामठीमधील प्रतिष्ठित व्यापारी अंबादास चौधरी यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं, पण यावर्षी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जयस्वाल यांच्याकडून इफ्तार पार्टी आयोजित केली होती। मुस्लिम बांधवांनी आपली उपस्थिती दिली। सायंकाळी मुस्लिम बांधवांचा रोजा उपवास सोडल्यानंतर 7 वाजेच्या दरम्यान सर्व मुस्लिम बांधव जामठी येथील गायत्री मंदिराच्या हॉलमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन एकमेकांना खजूर खाऊ घालून आनंद व्यक्त करीत द्विगुणित केला। दरवर्षीप्रमाणे हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत असतात। बोदवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गायत्री विष्णू मंदिर या हॉलमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा बघून कौतुक केलं। एकत्रित येऊन इफ्तार पार्टीचं आयोजन करतात हीच मोठी बाब आहे, असंही ते म्हणाले। तसंच त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। जामठी द गायत्री मंदिरात इफ्तार पार्टी राजेंद्र जयस्वाल यांच्याकडून पार पडली। प्रमुख पाहुणे म्हणून बोदवड पोलीस स्टेशनचे PSI राजेंद्र गुंजाळ यांचा सत्कार मौलाना शहाबुद्दीन यांनी केला। तसंच API अंकुश जाधव यांचा सत्कार रसूल पिंजारी यांनी केला। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील यांचा सत्कार उपसरपंच शेख मुनाफ यांनी केला। बोदवड पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांचा सत्कार शब्बीर पिंजारी यांनी केला। भागवत टिकारे यांचा सत्कार सईद पिंजारी यांनी केला। तसंच जामठी गावातील प्रमुख उपस्थिती म्हणून अंबादास चौधरी, सुरेंद्र पाटील, ईश्वर महाजन, भागवत चौधरी, राजेंद्र जयस्वाल, ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, प्रशांत माळकर, बोरसे युवराज पाटील, शेख रहीम सर, पठाण सर, सुपडू पिंजारी, रसूल पिंजारी, शब्बीर पिंजारी, मुब्बा मिस्तरी, कदीर ठेकेदार, वार्ताहर राजेंद्र शेडके, प्रतिष्ठित नागरिक इत्यादी उपस्थित होते। इफ्तार पार्टीचं आयोजन राजूभाऊ जयस्वाल यांनी केलं होतं। त्यांचा जामठी मुस्लिम पंच कमिटीनं आभार व्यक्त केले। मानवांसाठी या ठिकाणी एक प्रकृतीचं आयोजन मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे, संपूर्ण देशामध्ये एकमेव उदाहरण आहे की हिंदू मुस्लिम संपूर्ण एकत्र अत्यंत सुंदर प्रतीक आहे की ही जी परंपरा आहे याचे आभार राहो कायम राहो अशी मी आपण इच्छा व्यक्त करतो। यांनी हे इफ्तार पार्टीचं नियोजन केलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही या इफ्तार पार्टीला आवर्जून हजेरी देत असतो। त्याचप्रमाणे जामठी गाव हे असं आहे की त्या ठिकाणी गायत्री मंदिरामध्ये इफ्तार पार्टीचा कार्यक्रम होतो, म्हणजे हे खरंच एकमेकांच्या सलोख्याचं लक्षण आहे आणि प्रेमानं राहणारे ही लोक आहेत, यांच्यामध्ये कधीही न वाद होणारे जे व्यक्ती आहेत यांचा कायम सलोखा असाच राहू असं इफ्तार पार्टीच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड।